नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। पनवेलमध्ये असणाऱ्या शरयू होंडा सर्व्हिस सेंटरमध्ये अतिशय दुःखद घटना घडली आहे। या सर्व्हिस सेंटरमध्ये वॉशिंग डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे। या युवकाचे नाव यासिन शाबीर खान असून वय साधारणतः 29 वर्ष होतं। पनवेल येथील परपुंड पळसपे फाटा या ठिकाणी यासिन वास्तव्यास होता। गेली 5 वर्षे यासिन या सर्व्हिस सेंटरमध्ये काम करीत होता। नेहमीप्रमाणे रविवारी तो कामावर आल्यावर गाडी वॉशिंग करत असताना पाईपमधून विजेचा करंट आला व जोरात झटका बसल्याने त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। यासिनचे लग्न झाले नसून त्याच्या पश्चात 3 बहिणी, 1 भाऊ व आई असा परिवार आहे। यातील एका बहिणीचे लग्न झाले असून बाकी लहान भावंडे आहेत। मोठ्या भावावर काळाने घाला घातल्याने या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे। सदर घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाणे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।